ही गोष्ट आहे बुलढाणा जिल्ह्यातील एका देवस्थानाची. आणि या गावाचं नाव आहे आंबेटाकळी. या आंबेटाकळी गावामध्ये विठ्ठल रुक्माईचं एक देवस्थान आहे, जिथे संत नारायण महाराज यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. आणि संत नारायण महाराज यांनी घालून दिलेल्या सर्व प्रथा परंपरा हे गाव अतिशय मनापासून पाळते आणि आपल्या वारकरी संस्कृतीला जोपासते. ज्यावेळेस मित्रांनो आम्ही या गावाला भेट दिली, त्यावेळेस आम्हाला प्रत्यय आला तो सामाजिक बांधिलकीचा, वारकरी संस्कृतीचा, आणि गावामध्ये कशा प्रकारे सामाजिक एकोपा असतो, धार्मिक कार्यासाठी कसं सर्व गाव एकत्र येऊन काम करते, आपापसातील मतभेद, जाती धर्म या बाजूला सारून कशा प्रकारे सर्व गाव हा एका धार्मिक कार्यासाठी जुटतो, आणि आपल्या वारकरी संस्कृतीचा वारसा जपतो. या गावामध्ये गेल्यावर कळालं की प्राचीन गोष्टींना आणि या आपल्या जुन्या गोष्टींना किती महत्त्व आहे. आजच्या या आर्टिफिशियल जगामध्ये मागच्या काही वर्षामध्ये बांधकाम झालेले अनेक देवस्थान आहेत, जे काही कालावधीतच प्रसिद्धसुद्धा झालेत, परंतु हे असे देवस्थानं जे देवस्थानं आजही आपल्या संस्कृतीची नाळ बांधून आहेत आणि आपल्याला आपल्या इतिहासाबद्दल जाणीव करून देतात, आपल्याला आपल्या संस्कृतीची ओळख करून देतात, असे देवस्थानं फार कमी आहेत. परंतु या देवस्थानांची जी भौगोलिक स्थिती आहे किंवा असे देवस्थानं हे अशा प्राईम लोकेशनला तुम्हाला मिळणार नाहीत, यांच्या शोधात तुम्हाला जावं लागेल, ग्रामीण भागापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. आणि ह्या हेतूसाठीच आपण हे बुलढाणा पर्यटन जी आपली सिरीज आहे ती चालू केलेली आहे. मुख्य प्रभावामध्ये जे देवस्थानं आलेले नाही आहेत, ज्या देवस्थानांनी आपली वारकरी संस्कृती जपलेली आहे आणि या आपल्या सांस्कृतिक वारसा पाळणारे आणि आपल्या सांस्कृतिक वारशाला निभवणारे हे जे देवस्थानं आहेत, हे देवस्थानं मुख्य प्रभावामध्ये येण्याची आज गरज आहे. तरुण पिढीने आज या देवस्थानांना भेटी देणं, या ठिकाणी जाणं हे महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा वाजा गाजा मिळणार नाही, मिळेल तिथी मनःशांती, जी तुम्हाला पैसे खर्च करूनसुद्धा इतर ठिकाणी मिळणार नाही आहे. मॉल्स, कॅफे, वॉटर पार्क्स यामध्ये जाण्याचं जे चलन सध्या वाढलेलं आहे, त्यापेक्षा हे असल आपलं सांस्कृतिक ठिकाण असलेलं, ह्या ग्रामीण भागामध्ये वसलेलं, हे आपल्या संस्कृतीचं जोपासना करणारं हे विठ्ठल रुक्माई संस्थान. आणि ह्या कामस्थांकडून तुम्हाला कळेल की एक सामाजिक बांधिलकी कशी असते, साधी माणसं कशी असतात, आपली माणसं कशी असतात, ह्या गोष्टींचा प्रत्यय तुम्हाला या ग्रामीण भागामध्ये येईल, जो तुम्हाला शहरी भागामध्ये किंवा फार मोठमोठ्या गाजलेल्या नावाजलेल्या देवस्थानांमध्ये सुद्धा नाही येणार, तो तुम्हाला या ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळेल. एक आत्मीयता, एक आपलेपणाची भावना जी ग्रामीण भागामध्ये दिसते ना मित्रांनो, ती तुम्हाला शहरामध्ये नाही मिळणार आहे. ती अनुभवायची असेल, ती पाहायची असेल, तर तुम्हाला ग्रामीण भागापर्यंत पोहोचावं लागेल. ग्रामीण भागामध्ये असलेल्या आपल्या या देवस्थानांना भेटी द्याव्या लागतील, आपल्या ज्या जुन्या संस्कृतीला, आपल्या ज्या जुन्या चालीरीतींना पुनरुज्जीवन करण्यासाठी ही गोष्ट आपल्याला करावी लागेल. येणाऱ्या पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाबद्दल माहिती मिळण्यासाठी अशा देवस्थानांची जोपासना करणे अतिशय गरजेचं आहे आणि त्यातलाच आपला हा प्रयत्न. या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे दिसत आहे हे संत नारायण महाराज यांच्या काळात असलेलं जातं आहे. या जात्यावर त्या काळामध्ये पीठ दळलं जायचं, बाजूला एक त्याची पाळूसुद्धा दिसत आहे. अशा प्रकारे
पीठ तयार करून त्यावेळेस अन्नदानाचं कार्य त्या ठिकाणी केलं जायचं. मंदिराचंच हे भांडी विभाग तुम्ही पाहू शकता. ही भांडी साक्ष आहेत की इथे कित्येक भाविकांनी आपल्या अन्नदानाचा या ठिकाणी फायदा घेतलेला आहे. लोकांची शुदा या भांड्यातून प्राप्त झालेल्या अन्नाद्वारे शांत झालेली आहे. या भांडारगृहातील प्रत्येक भांडं हे साक्ष देतं या अन्नदानाचं. ही मोठमोठी भांडी ही साक्ष आहेत या देवस्थानामध्ये झालेल्या अन्नदानाची. हे मोठं किचन हे सुद्धा या गोष्टीचं साक्ष आहे. या ठिकाणी होणाऱ्या प्रचंड अशा अन्नदानाची, इथे जे सामाजिक कार्यक्रम केले जातात या सामाजिक कार्यक्रमाची साक्ष ही भांडी देत आहेत. इथं असलेल्या या सर्व व्यवस्थेमध्ये आणि या सर्व प्रांगणामध्ये इथच्या कणाकणामध्ये तुम्हाला सेवाभाव दिसेल. मित्रांनो, आम्ही या गावामध्ये गेलो आणि या गावकऱ्यांसोबत मनसोक्त संवाद साधला. या मंदिराबद्दल, या ग्रामदेवतेबद्दल संपूर्ण माहिती आम्ही त्यावेळेस त्यांना विचारली आणि त्यांनीसुद्धा अगदी मनापासून ही संपूर्ण माहिती आपल्याला सांगितलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही जर इथपर्यंत पाहत आहात तर त्यांनी सांगितलेली सर्व माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. यामध्ये या गावकऱ्यांनी संपूर्ण इतिहाससुद्धा या मंदिराचा सांगितलेला आहे. या मंदिराचा इतिहाससुद्धा जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, जय भगवान मंडळी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर गीते आपले स्वागत करतो. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील पर्यटन ही जी आपली सिरीज आहे, या सिरीजमधला हा एक महत्त्वाचा व्हिडिओ. हा व्हिडिओ आपण खामगावपासून काही किलोमीटर अंतरावरच असलेल्या आंबेटाकळी या गावामध्ये हा व्हिडिओ शूट करण्यासाठी आपण आलेलो आहे आणि ह्या गावातील विठ्ठल रुक्माई देवस्थान या देवस्थानाला आपण भेट दिलेली आहे. श्री समर्थ सद्गुरू नारायण महाराज यांच्या वास्तव्याने ही भूमी पावन झालेली आहे. मित्रांनो, या छोट्याशा गावामध्ये हे एवढं मोठं देवस्थान आहे. या ठिकाणी प्रशस्त असं देव मान्य जनतेसाठी भंडाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी स्वतःचं भांडारगृहसुद्धा या देवस्थानाचं आहे आणि या भांडारगृहासोबतच मोठमोठे हॉल आहेत आणि भक्त निवासाची व्यवस्थासुद्धा या ग्रामीण भागामध्ये या देवस्थानाने केलेली आहे. आणि सोबतच लॉनचीसुद्धा व्यवस्था मंदिराच्या बॅकसाईडला या मंदिरामध्ये करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मित्रांनो, खूप मोठी संत परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे आणि या छोट्याशा गावामध्ये या मंदिराचं जे मॅनेजमेंट आहे आणि याशिवाय या मंदिरामध्ये भुयारगृह आहे. भुयारगृह हे त्या लेवलचं आहे ज्या लेवलचं संत गजानन महाराज मंदिर शेगावमध्ये तुम्ही ज्या प्रकारचं भुयारगृह पाहता तशाच प्रकारचं भुयारगृह जे मार्बलने व्यवस्थित आज तास सुशोभित करण्यात आलेलं आहे आणि प्राचीन काळामध्ये ते कशाप्रकारे डेव्हलप केलं गेलं असेल, एवढ्या हार्ड जो दगड होता त्या दगडामध्ये कशाप्रकारे ते कोरलं गेलेलं असेल हे पाहण्यालायक गोष्ट आहे. आणि हे मंदिर एकदा भेट देण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असं मंदिर आहे. आंबेटाकळी जर तुम्ही या मंदिराला भेट देसान तर नक्कीच तुमची भेट ही एक सार्थक भेट राहणार आहे. आपला हेतू या सिरीजमध्ये मित्रांनो, असे देवस्थानं आणि असे मंदिरं जे आपले सांस्कृतिक वारसा आहेत आणि ज्या मंदिरांची श्रीमंती हीच आपल्या सांस्कृतिक वारशाची श्रीमंती आहे आणि अजूनही अशा देवस्थानांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे. स्वतः आम्ही शेगावकर असूनसुद्धा जर आंबेटाकळी ह्या मंदिराची आम्हापर्यंत आजपर्यंत माहिती पोहोचलेली नव्हती आणि हे एवढं मोठं देवस्थान जे एका ग्रामीण भागामध्ये असूनसुद्धा एवढ्या थाटामध्ये उभं आहे आणि एवढ्या सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. यासाठी मित्रांनो, आपल्यासोबत ह्या गावची प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि या मंदिराचे सचिवसुद्धा आहेत, त्यांनाच आपण ह्या मंदिराच्या इतिहासाबद्दल संपूर्ण माहिती विचारूया. सुरुवातीला मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा परिचय द्यावा आणि मंदिराबद्दल आपल्याला माहिती द्यावी. मी आंबेटाकळी येथील प्रकाश ज्ञानदेवटीकर, मंदिराचा सचिव म्हणून मी इथे सेवा करतो. आणि हे आमची भूमी जी आहे हे नारायण महाराजाच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे आणि आमचे इथे सगळे लोक श्रद्धेनं महाराजांच्या सेवा करतात की निस्वार्थी भावनेनं भंडारा असो, म्हणजे लग्न कार्यात पण सहकार्य करतात. भंडारा एकत्र येऊन सगळ्या समाजाचे लोक इथे येऊन सगळेजण असे म्हणजे सेवा करतात. ही महाराजांची सगळी कृपा आमच्यावर आहे.
आपण हे एवढं मोठं तुमचं हे देवस्थान आहे आणि देवस्थानामध्ये विशेष महत्त्वाचं म्हणजे गाभारा जो आपण खायला खाली गेलेला आपण पाहिलेला आणि एवढं मोठं भुयार जे आहे भुयाराची म्हणजे आल्यानंतर तिथे एक महादेवाचं मंदिर आहे, काही दिवस तिथे थांबले, त्याच्यानंतर इथे आले. इथे आल्यावर इकडे संतू महाराज म्हणून असं मंदिर आहे, तिथे महाराजांना म्हणजे अस्थी दिसल्या, तर त्या अस्थी म्हणजे कोणातरी महात्म्याच्या आहेत म्हणून महाराजांनी इथेच आपल्याला वास्तव्य करायचं बा. इथून गंगा वाहते म्हणजे तोरणा नदी आहे ना, तर गंगा वाहते आपल्याला हेच ठिकाण योग्य राहील म्हणून महाराजांनी सोंगळी घेऊन आपले ते भुयाराचं. त्याच्यानंतर 12 वर्ष झाल्यानंतर तिथे देवकार झाला, देव प्रसन्न झाले. देवाने असं म्हटलं की बा हे जे करून राहिलं तू हे तर तुझा स्वतःचा उद्धार आहे, अरे तुझा जन्म तर जगाचा उद्धार करण्यासाठी आहे. महाराजांनी ते योगसाधना झाली समजा थांबली ते, त्याच्यानंतर मग कीर्तन प्रसार आमच्या परिसरात म्हणजे 12 कोसापर्यंत त्यावेळेस कोणीही कीर्तनकार नव्हतं, पण महाराजांनी पेटी वाजवणारे मृदंग वाजवणारे हे सगळं महाराजांनी जुळवाजुळव केली या पंचकोशीत आणि सगळ्या याच्यात म्हणजे कार्यक्रम महाराज करत होते. की आपल्या मंदिराचं एखादं वैशिष्ट्य सांगा की जे सध्या आजपर्यंत लोकांपर्यंत माहिती पडलेलं नाही आहे किंवा ज्याची प्रसिद्धी आणखीन झालेली नाही आहे, अशी एखादी गोष्ट सांगा जी आपल्या मंदिराची अशी वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे आणि जसं एकदम प्राचीन आपलं हे मंदिर आहे आणि काही प्रथा किंवा परंपरा असतील त्याच्याबद्दल माहिती द्या. परंपरा म्हणजे नारायण महाराजापासून जे नारायण महाराजांनी लावलेले नियम आहेत, 2 महिन्याच्या चतुर्मास बाबा 2 वेळेस पंढरपूरला जात होते, ते अविरत नारायण महाराजच्या हयातीपासून आजपर्यंत चतुर्मासाची दररोज कीर्तन 2 महिन्याचं ते असतेच, हे परंपरा नारायण महाराजांनी लावून दिलेली आज टाकायत आहे. नारायण महाराज लहानपणी असताना लहान मुलासोबत दगडाची टाळ करून गावात हिंडत उडदाची डाळ आणि भाकरीचा भंडारा करत होते, तर ते त्यावेळेसपासून रामजन्माचा जो उत्सव आहे तो आजपर्यंत अविरत चालू आहे. ही परंपरा चालू आहे, अजून अजिबात खंडन काहीच नाही. उडदाची डाळ आणि भाकरी, आपलं जे सोनाळा देवस्थान आहे सोनाजी महाराज, त्यांचंही उडदाची डाळ आणि भाकरीचं हे राहते. आता काळानुरूप ते पक्वांना जे मेनू असते तो बदलला आता नाही, पण महत्व त्यांना त्यांनाच आहे, पण काही आमटी इकडे बदलला आणि भाकरीला आमटीलाच महत्व आहे, पण इथं मेनू बदलला. माझी तुम्हाला अशी विनंती आहे सध्या की आजच्या ज्या पिढीला आहे ना महाराजांचा इतिहास माहीत नाही आहे नेमका, तर महाराज इथे पहिल्यांदा कधी आले आणि त्यांचं बालपण कुठं गेलं, त्यांचा जन्म इथलाच आहे की बाहेरचा? नाही, महाराजांचा जन्म इथला नाही, महाराज 12 वर्षाचे होते त्यावेळेस इथे आले, म्हणजे ते एक अवतारी पुरुषच म्हणून समजा इथे आले. त्यांचा जन्म कुठला त्यांचं काही जसं म्हणजे माहिती काहीच नाही, ज्याप्रमाणे गजानन महाराजची तसे ते कुठून आले काय आले हे काही असं म्हणजे माहीत नाही. लहान वयात आले ते आणि त्यांनी हा म्हणजे परमार्थ इथे चालू केला, सामाजिक कार्य सुरू केलं. ह्या भक्त निवासची बांधणी कधी झाली? हे पहिले महाराज ने ते भुयार झाल्यानंतर मग कीर्तन प्रसार चालू केला, त्याच्यानंतर याची मंदिराची उभारणी केली. मंदिराची उभारणी जवळपास 18-20 वर्षे त्याला लागले म्हणजे उभारणीला, कारण ते दगड आपल्या याच्यातून भुईखुंड नदीतून बाळापूरून आणत होते, तर त्या काळात 60 रुपयाचं वंगण बैलगाडीला लागलं समजा, 2-2 दगड असे आणत होते समजा, बाळापूरून आंबेटाकडीपर्यंत. हा, तर असं गाळं बैल म्हणजे सेवेत होते सगळे, पण बा वंगणाचे पैसे द्यायचे म्हणून समजा महाराजच करत होते त्याचे, तर त्यावेळेस म्हणजे मंदिराला आमच्या 36,000 रुपये लागले असे म्हणजे पावत्या सापडल्या जुन्या अशा महाराजच्या आजच्या, किंवा त्या काळातली 36,000 रुपये दगडामध्ये काम आहे. चुना इथेच घाणी होती, म्हणजे महाराजच्या शेताजवळच घाण आहे, तिथे बैल जुतत होते त्या घाणीला, मोठा दगड त्याला गोल असा हे असे आणि ते चुनखडी त्याच्यात विचून आणून, त्याचं सिमेंट काही नव्हतं त्यावेळेस, तर ते चुन्याचे असे चुन्या म्हणजे घाणी काढून चुना आणि दगड याच्यात बांधकाम आमच्या मंदिराचं आहे समजा. आजच्या काळामध्ये आहे ना मागील म्हणजे मागच्या 2-4 वर्षामध्येच फक्त किंवा जे आता काय 5-6 वर्ष झालेत
या 5-6 वर्षामध्ये बरेच मंदिरांचे बांधकामं झाले आपल्या भागामध्ये, म्हणजे विदर्भातही समजा शेगावचं महालक्ष्मी मंदिर झालं, ते आता मागच्या 3-4 वर्षामध्ये झालेलं मंदिर आहे. त्या मंदिराला जेवढी प्रसिद्धी भेटली आहे शेगावमध्ये असल्याच्याने, तेवढी प्रसिद्धी हे एवढं जुनं मंदिर आहे, काबारा सुद्धा आहे आणि भंडाऱ्यासाठी एवढी मोठी व्यवस्था आहे, भंडारपूर स्वतःच आहे, तिथं भक्त निवास आहे आणि भजन कीर्तन हरिनाम सप्ताह सारखे कार्यक्रम या ठिकाणी होतात आणि आजूबाजून पंचक्रोशीतून सर्व लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. परंतु आणखीनही याचा प्रचार नव्हता तेवढा जेवढा त्या मंदिरांचा प्रचार आहे, किंवा जे समजा प्रवाहामध्ये आहे त्या मंदिरांचा जेवढा प्रचार आहे तेवढा आपल्या या मंदिराचा आणखीन प्रचार नव्हता. तर मग आज आपल्या मंदिराबद्दल आणखीन अशी कोणती माहिती आहे तुम्ही सांगू इच्छिता, किंवा आपल्या मंदिरात हे वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे, अतिशय प्राचीन मंदिर आहे आपलं? प्राचीन मंदिर तर आहे 200, म्हणजे आता रामनवमी तर त्याचं एक विशेष होतं की बा ज्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा बोलवला, पण आमच्या महाराजच्या कीर्तनात कीर्तन सुरू झालं रामकृष्ण हरी त्यानं असं म्हटलं की दोन्ही एकूण दोन स्वान म्हणजे कुत्रे होते महाराजांचे, तर ते स्वरसुद्धा धरत होते. तर असं महाराजांचे म्हणजे बरेचसे होताना होता, सगळ्या घराण्यावर त्यांचीच कृपा आहे. संजय महाराज असतील, तुकाराम महाराज असतील उलोरेचे, हे सगळे महाराज असतील यांचे म्हणजे या पंचकोशीतल्या सगळ्याच्या घराण्यावर कृपा आमच्या नारायण महाराजचीच आहे. त्याच्यानंतर भोजने महाराज म्हणजे आमच्या नारायण महाराजचाच प्रसाद आहे आणि अटाळीचे अटाळीचे भोजने महाराज. औकरी म्हणून काका हे सांगा की तुमचा काय अनुभव आहे, ज्या प्रकारे या गावामध्ये तुम्ही लहानपणापासून सर्व हे सामाजिक कार्य होताना पाहिलं आणि आजूबाजूलाही बाकीच्या ठिकाणी तुम्ही बरेच देवस्थानं पाहिले असतील, ते देवस्थानं पाहता आणि तुमच्या गावातलं तुमचं देवस्थानं पाहता काय मत आहे तुमचं? इथं आंबेटाकळी देवस्थानमध्ये प्रत्येक संतांची पुण्यतिथी, पण जसं पूर्ण असे म्हणजे गावामध्ये वाटून दिलेले आहेत त्या प्रत्येक संतांचे आणि एकादशीनंतर दुसरा जो जीवन असते 12चा प्रत्येक 12 हे प्रत्येकाच्या घरी म्हणजे गावामध्ये वाटून दिलेली आहे, हे पूर्ण परंपरा म्हणजे पाळल्या जाते. हो, 12 म्हणजे आजकालच्या म्हणजे बऱ्याच लोकांना 12 कळणार नाही, म्हणजे मला कळते बरोबर, पण सध्या बऱ्याच लोकांना 12 कळणार नाही. तर 12 म्हणजे काय ते एकदा सांगून द्या. एकादशी दुसरा दिवस एकादशीचं कीर्तन होते महाराज, त्यावेळेस पासून कीर्तनाचं म्हणजे तो नियम चालू आहे आणि महाराज नच त्या 12 गावात वाटून दिल्या होते की कळा दुसऱ्या दिवशी त्याचं जेवण द्यायचं त्या टाळकऱ्यांना, जे कार्यक्रम आले होते त्यांना जेवण द्यायचं, असं महाराजच्या वेळेस पासून ते परंपरा पण आमची चालूच आहे. समजा एकादशीच्या दिवशी म्हणजे फराळाचं होते, पहिल्या दिवशी उपवास राहतो, उपवास राहतो. महाराजांच्या वेळेस एकादशीचं इतकं महत्व होतं महाराजांचं की त्यांचे जे कुत्रे होते यांना सुद्धा फराळाचं असे, ते भाकरे खात नव्हते, भाकरीचा हे नव्हतं. समजा दुसऱ्या दिवशी एकादशीच्या उपवासानंतर दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्यासाठी ते आपण करतो ते 12, त्याला 12 म्हणतात, पारणे मारण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सगळा लोकसहभाग सगळ्यांचा ठेवला, किंवा प्रत्येक जण येऊन त्यात काही ना काही देईन. समजा नाही नाही आज समजा आता हे 12 यांच्या घरची आहे, पुढच्या वेळेस 12 त्यांच्या घरची, असं प्रत्येक एकादशीच्या नंतर समजा 12 वाटून दिलेली आहे आणि पुण्यतिथी बी संतांच्या 204 वर्षे होऊन राहिली. त्यावेळेस पासून म्हणजे कसं की बा आपल्या मंदिराचा असा एकदम प्रचार जरी झाला नसेल तरी आपली परंपरा 200 वर्षापासून कायम आहे, हे हा महत्वाचा विषय आहे. 204 वर्षे जुनी, पण त्याला खंड कधीच पडतो. वारकरी संप्रदाय प्रचाराच्या मागे लागत नाही, त्यामुळे हे मागे पडलेलं आहे आणि आजकालच्या 5-6 वर्षामध्ये जे नवीन आलेले मंदिर आहेत किंवा जे नवीन संस्थान आहेत समजा ते आपल्याला मागे टपटाकून पुढे गेलेले आहेत. समजा ह्या बाबतीत महाराजनं जे समजा नियम लावून दिला ते अजूनही बी सगळे 2.5 महिन्याचा चतुर्मास आणि म्हणजे महाराजांची पुण्यतिथी आणि महाराजच्या वेळेस पासून म्हणजे रामनवमीचा कार्यक्रम, समजा 204 वर्षे झाली त्यावेळेस पासून हा कार्यक्रम अखंड चालूच आहे, त्याला खंड कधीच नाही आला. आपल्या ह्या देवस्थानची पौराणिक आख्यायिका काय? पौराणिक म्हणजे की बा आता महाराज 203 वर्ष आले, त्यावेळेस अन्नाची इतकी म्हणजे हे होती की बा म्हणजे अन्नदानाले लय महत्त्व होतं. तर महाराज म्हणजे इकडे मोठ होती, त्या मोठीनं पाणी म्हणजे त्या लांगीत सोडत होते आणि असे गाडगे होते पाणी प्यायला, ते जे वळाचं झाड होतं
विहिरी शेजी त्या तूप काढत होते आणि डाळ काढत होते. त्या वळाच्या झाडाले त्यावेळेस पानं येत होते. त्या पानाच्या पत्रवाळ्या करून आपले त्या म्हणजे गाडग्यानं पाणी पित होते लोक आणि पंक्ती बसत होत्या. तर त्यावेळेस जर समजा काही असं तुटोळा आला तर आमच्या इथले म्हणजे ते मला चांगलं समजते की बा त्या येणं जानूजी सराटे यांना ते महाराज म्हणत होते ते इथे म्हणजे सेवा करायला असं. तर जानू जाय आणि त्या वेच्यात बकेट टाक वरणाची निपूर आली तर ते असं प्रत्यक्ष ज्या माणसांनी काढलंच होता त्यांनी आम्हाला सांगितलं की बा मी माया हातानं समजा वरण काढलं तुपाची निपूर आली गावरान तुपाची तर तूप काढलं आणि ते पंक्तीला वाढलं असं महाराजांचं म्हणजे त्यावेळेचे दृष्टांत. त्यावेळेचे दृष्टांत बरेचसे दृष्टांत आहेत की बा म्हणजे बैल जर इकडे समजा त्याला मुस्कळ लायला आहे आणि महाराज पंढरपुरात आहेत तर त्या बैलाला चारा टाकला नाही तर महाराज तिथे फराळच करत नव्हते. काहून तर महाराज बैल बैलाला मुस्कळ लायला म्हणत म्हणजे तिथून महाराजला समजत होतं की बा आपल्या बैलाला चारा टाकला नाही समजा किंवा पाणी पाजलं नाही. एकदा बैल विहिरीत पडला होता ते पण महाराजला तिथे समजलं होतं. आणि महाराज कीर्तन करायला परिसरात जात तर महाराज आता आठी तर गेले आंबे टाकडीत म्हणजे रिद्धी सिद्धीच त्यांना प्रसन्न होती. त्याच्यानं ते काही म्हणजे असं आता हे शेतात एक त्यावेळेस कीर्तन करत होते ना तर मग असे गावातले लोक आता असतातच किंवा तू मोठा साधूपण करतं कीर्तन करतं हे करतं जरा पराठे उपटून पाय काय होते. तर आमच्या महाराजांनी एका रात्रीतून 7 एकरातली पराठी उपटून गंजी लावून दिली. बारीक बारीक पराठी होती त्यावेळेस जाळ्या पराठे काही नव्हते. एक माणूस एकर करू शकतो एकर भर मी नाही करू शकत म्हणजे पण महाराजांनी 7 एकर पराठी उपटून समजा त्यांनी गंजी दिली त्याची. त्या ग्रंथामध्ये असं लिहिलेलं आहे की सकाळ माळ्याची घोळ जे असे ते सांगत होते की 2 एकादशी आल्या तर आपली एकादशी कोणती आहे त्याला जर हरभऱ्याचे चणे मांडले तर ते खात नव्हतं. अरे आजची झाली एकादशी उद्याची तसे हे नारायण माळ्याचे स्वान होते ना ते सुद्धा भाकरे खात नव्हते एकादशी दिवशी. या अगोदर आपल्या संस्थानामध्ये साजरा झालेला मोठा महोत्सव कोणता आहे याच्या अगोदर म्हणजे आता हे कार्यक्रम तर आपले मोठा कार्यक्रम रामनवमीचा तो नेहमी चालूच असते पण त्याच्यानंतर सगळ्याचे असं मनोमनी आलं की बा एवढे मोठे महाराज आपले होऊन गेले समजा याचा आपण काही सुवर्ण महोत्सव नाही केला कोणताच म्हणजे असं हे नाही तर मग ते योगायोग आला होता की बा 75 वर्षे महाराजांना होऊन राहिले आणि आपल्या भागात इथे विदर्भरत्न संजयजी महाराज आहेत यांची कथा झाली पाहिजे असं सगळ्याच्या मनोमनी आलं आणि 2013 तो अमृत महोत्सव म्हणून असा सगळ्या पंचकोशीतील गावकऱ्यांनी सगळ्यांनी तो साजरा करायचं ठरवलं. तर ठरवलं तर तो भव्य इतका झाला की बा म्हणजे रोज 20,000 लोक त्या कथेला असत महाराजांच्या आणि त्या लोकांना सगळ्यांना जेवण चहा नाश्ता सगळं वेळेवर म्हणजे असं इतका सिस्टिमेट कार्यक्रम झाला की आम्ही अजूनही असा कार्यक्रम पाहिला नाही. याच्यापेक्षा मोठमोठे कार्यक्रम झाले असतील. दुसरा महाराजचा असा चमत्कार की बा त्या त्या 10 दिवसात कुठेही 10 किलोमीटर ॲक्सिडंटसुद्धा झाला नाही. कोणाची पोतसुद्धा गेली नाही गळ्यातली. कोणाचा मोबाईलसुद्धा हरवला नाही. जर एखाद्याचा हरवला असेल तर कोणीही म्हणायचं की हा मोबाईल कोणाचा आहे म्हणजे इतका तो कार्यक्रम पेट्रोलसुद्धा नाही गेलं म्हणजे चंबार समाजाचे लोक होते त्यांनी झाड्याचं काम घेतलं होतं. पार्किंगचं काम बौद्ध लोक आहेत भीमशक्ती मंडळाने घेतलं होतं. त्यांनी इतकी सिस्टीम केली होती की बा समजा एखाद्याला इमर्जन्सी जर गाडीचं काही काम पडलं तर त्याला त्या कथेतून किंवा कीर्तनातून जाऊन ते गाडी त्याला घेता आली पाहिजे असं न सांगता म्हणजे महाराजांनीच त्यांना बुद्धी दिली की बा हे असं असं करायचं. आमचं तर तिकडे जाणंही नाही होय समजा सर्व धर्म समभाव. खरा हेतू हाच आहे संतांची घरी शिकवण हेच आहे सर्व धर्म समभाव आणि सर्वांना एकजुटीने सोबत घेऊन काम करणे. दुसरं असं की बा महाराज ज्यावेळेस समजा 37 महाराजांना जायचं होतं तर त्यांनी काय केलं की बा 1933 हे जे प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीचं त्यांना त्यावेळेस रजिस्ट्रेशन नव्हतं. रजिस्ट्रेशन हे 62 झाले. 1933 त्यांनी काय केलं की बा त्यावेळेस पहा एवढं समाजकारण नव्हतं राजकारण नव्हतं काहीच नव्हतं पण त्यांनी या गावात जेवढे समाजातले लोक असतील त्या सगळ्यांच्या याच्यातला एक एक पंच घेऊन त्यांच्या नावानं ते मृत्यूपत्र करून दिलं. त्याच्यानंतर बा तुम्ही सगळेजण एका ठिकाणी बसा म्हणून नाही असं त्याचा आदर्श आहे. आणि तसंही आमच्या गावाचं असं वैशिष्ट्य आहे की बा बाहेर राजकारण जरूर करतील ग्रामपंचायतचं असो काँग्रेसचं भाजपचं काय असेल ते
एकदम अटीतटीचं करतील, पण मंदिरच्या चौकटच्या आत आलं म्हणजे त्यांच्या एकदम सगळ्याच्या बुद्धीत ते संपलं, ते सगळे एकजुटीनं मग इथे काम करतील समजा. असं बरोबर आहे, आदर्श देवस्थान, हा आदर्श गावाची एकजूट, गावाची एकजूट. आणि एवढे मोठे कार्यक्रम करणं म्हणजे ते गावाचा एकजूट आहे. आम्हाला पंचकोशीतल्या लोकांचं सगळ्याचं सहकार्य आहे म्हणून आम्ही काही गोष्टी करू शकतो. त्यांनी समाधी घ्यायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की बा मी गळे आता 2-3 वर्षानं जाणार आहोत समजा, आणि मला या विठ्ठल रखुमाई जी आपण त्यानं स्थापना केली होती आणि त्याच्या हाताने ती भुयार ठेवलेलं होतं, तर त्या भुयाराचंच मला ठेवता म्हणून असं त्याने सांगितलं. मग ते समजा 3 वर्षानं जाणार, त्याच्या अगोदर ते भुयाराची व्यवस्था होतीच. त्याच्यानंतर मग महाराज म्हणत की बा मी गेलो म्हणजे तुम्ही समजू नका मी गेलो म्हणून. मग काही लोकांना अशी परीक्षा घ्यायची महाराजची, तर मग गावातून महाराजांना समाधी घ्यायचं ठरलं, तर मग गावातून म्हणजे जिवंत समाधी घेता नव्हती येत, पण महाराज म्हणत बा मी गेलो तरी गेलो नाही मी आहोच. तर मग गावातून मिरवणूक काढली, मिरवणूक काढल्याच्यानंतर आमच्या घराजवळ म्हणजे मिरवणूक आली, आमच्याच घरातलं लोणी घेतलं आणि महाराजांच्या डोक्यावर ठेवलं, तर ते लोणी विरगळलं अक्षरशः. म्हणजे त्यावेळेस लोकांना म्हटलं की बा नाही महाराज आपले खरंच गेले नाही, म्हणजे त्यावेळेस मी परीक्षा समजली समजा काही अगोदरचे चमत्कार होतेच. त्याच्यानंतर मग आणून गावकऱ्यानं समजा भव्य मिरवणूक काढली आणि विठ्ठल रुक्माईच्या पायाखाली महाराजांची समाधी म्हणून असं त्याचं स्थळ आहे तिथे. त्यावेळेस बनवलं बनवलं, नंतर मग हे जे आता केलेलं बांधकाम त्याच्यानंतर हे समोरचं जे सभा मंडपाचं आहे हे प्रल्हाद शेठ गावंडे होते त्याच्या काळात समजा गावकऱ्याच्या वर्गणीतून, त्यावेळेस निधी वगैरे काही नव्हते समजा, तर ते असं गावकऱ्याच्या वर्गणीतून काही मंदिराच्या समजा सहकार्यानं असं हा समोरचा मंडप तयार केला. हे मंदिर बाबाच्या वेळेस पाक पण बाबाच्या वेळेस म्हणजे हाताने तयार केले. आता हा जो भक्त निवास आहे ते खोलीमध्ये म्हणजे कोणी ना कोणी आराम करत म्हणजे भक्त निवासामध्ये बाद लोक आहेत वास्तव्याला. आता हे जे लोक थांबलेले आहेत हे कुठचे म्हणजे? हे आंबे टाकडीचे आहे आणि पायऱ्या करू आता काही 2-3 बाहेर गावचे आहेत, आणि हे जे म्हणजे बाकीचे तिथे महाराज लोकांसाठी भक्त निवास म्हणून केला आम्ही. हे मधातली रूम आहे, हे आमचे ते गंगाराम पाटीला सेवाधारी, आणि कोणी महाराज आले तर बाबा तिथे थांबले पाहिजे म्हणून त्यासाठी हे शेती विभाग हे शेतीचं सामान की बाबा आता शेती होती महाराजांची मग शेती विभागासाठी म्हणून हे रूम त्यासाठी काढली. एकूण साठे महाराज म्हणजे आमच्या साठे महाराजांना त्यावेळेस सेक्रेटरीची नोकरी आली होती, म्हणजे त्यांना नोकरी केली नाही, जुने मॅट्रिक शिकलेले आहेत ते, तर त्यांनी सगळ्या याचा त्याग करून इथेच ना महाराजांची सेवा करायची म्हणून असं त्यांनी ठरवलं समजा. ब्रह्मचर्यात लग्न नॉमिनल झालं नारायण महाराजसारखं द्यायचं, पण त्यांनी म्हणजे संसाराचं काही त्याला हेच नाही, त्यांनी त्याचाही त्याग केला. आणि इतके निस्वार्थी की बा त्यांना जर काही कोणं समजा आणलं काही खायला तर ते असे आमच्यासारखं कोणी गळ आहे प्रसाद म्हणून तुम्ही घेऊन घ्या, पण सकाळचं द्यायला असं हे नाही. 2.5 महिने चतुर्मासाचं कीर्तन त्यांनी करायचं, मंदिरातली पूजा महाराजांनीच करायची. त्याच्यानंतर आता महाराज बिमार झाले त्यावेळेसपासून दुसरे मुलं आहेत, पण ते सेवेतच आहेत सगळे, म्हणजे पगारी माणूस नाही त्याला. जर का आता कोणाला जर या ठिकाणाला भेट द्यायची असली सध्या, तर मग त्यांच्यासाठी असं एखादा विशेष उत्सव असतो का किंवा एखादा विशेष दिवस आहे का की या दिवशी जर इथे भेट द्यायची असली समजा, तर तसे असे आले तर आम्ही कोणी नसलंही बी तरी सगळे लोक आदर करतात, असं काही नाही की बा मग आम्ही ट्रस्टीज असलो तर कोणी करीन, कोणी आलं तर चहा वगैरे सगळी व्यवस्था करतात. हा तर त्यावेळेस समजा मोठ्या माणसाने कोणाला यायचं असलं तर रामनवमीचा कार्यक्रम असते, आणि फाल्गुन शुद्ध तिजीला प्रगट दिनाचा उत्सव असते महाराजांचा, आणि श्रावण शुद्ध तिजीला पुण्यतिथी असते. तर या कार्यक्रमामध्ये आले मोठे कोणी तर आम्ही त्याचा सत्कार करतो इथे म्हणजे मंदिराच्या वतीनं. आणि गावची जत्रा असते का आपल्या? गावची म्हणजे आता रामनवमीच्या वेळेस समजा येतात काही जत्रा, म्हणजे त्यावेळेस भरते महोत्सव 12 दिवसाचा सप्ताह. या ठिकाणी आता मोठा महोत्सव आहे, लोक आवर्जून भेट देतात. हा 12 दिवसाचा सप्ताह असते तो आमचा, म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरुवात तर चैत्र शुद्ध 12 पर्यंत. 12 दहीहंडीचा कार्यक्रम होते, दही आडी फुटली म्हणजे मग कार्यक्रमाचा समारोप झाला समजा. असं म्हणजे गुढीपाडव्याच्या टायमिंगला समजा मोठा महोत्सव, त्यावेळेस भेट द्यायची त्यावेळेस भेट देऊ शकतो एका मोठ्या समारंभामध्ये त्यांना सामील होत आहे, आणि महाराजांचा प्रसाद भेटेल. म्हणजे अन्नदान असते रोजही 12 दिवस समजा अन्नदान असते, आणि रामनवमीच्या दिवशी तर भव्य कार्यक्रम असते समजा, दही आडीला पण भव्य कार्यक्रम असतो. तर त्यावेळेस आले तर
समजा प्रसादही बी भेटते महाराजचा आणि सगळं इथलं दर्शन होते सगळं व्यवस्थित दिसते पण की बा कार्यक्रम कसा आहे म्हणून. मित्रांनो, अशा प्रकारचे देवस्थानं जे आतापर्यंत प्रवाहामध्ये आलेले नाही आहेत आणि त्यांची प्रसिद्धी झालेली नाही आहे, परंतु असे देवस्थानं जे अतिशय सुंदर आहेत आणि आपल्या ज्या सामाजिक परंपरा आहेत, आपल्या ज्या सामाजिक प्रथा आहेत, खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाच्या ज्या प्रथा ज्या मंदिरांमध्ये पाळल्या जातात, सामाजिक एकोपा, गावाची एकजूट, या प्रकारच्या सर्व परंपरा ज्या मंदिरांमध्ये पाळल्या जातात आणि ज्या मंदिरांना जुनी परंपरा लाभलेली आहे, या आंबे टाकळीच्या मंदिराला मित्रांनो 204 वर्षाची परंपरा लाभलेली आहे. समस्त गावकरी या ठिकाणी एकोप्याने राहतात आणि हे अतिशय सुंदर असं देवस्थान आहे. या देवस्थानामध्ये तुम्हाला भक्तनिवासही मिळेल, भक्तनिवासासोबतच या ठिकाणी भंडारा आणि त्यासाठी लागणारी सर्व व्यवस्था या देवस्थानांनी केलेली आहे. सोबतच या मंदिरामध्ये या ग्रामीण भागामध्ये असून सुद्धा भुयाराचं एवढं व्यवस्थितपणे बांधकाम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. प्राचीन काळामध्ये सुद्धा या ठिकाणी भुयाराची निर्मिती करण्यात आली होती आणि कालांतराने त्याला पुन्हा रिनोव्हेट करण्यात आलेलं आहे, ते सुद्धा पाहण्यालायक आहे. तुम्ही एकदा ह्या ठिकाणाला अवश्य गजानन महाराज मंदिर शेगाव ही पालखी ज्यावेळेस पंढरपूरहून शेगावला येते त्यावेळेस या मंदिरामध्ये पालखीचा एक मुक्काम असतो, त्यामुळं हे ठिकाण अतिशय महत्त्वाचं असं ठिकाण आहे आणि या ठिकाणाला आवर्जून तुम्ही भेट द्या. आपला प्रयत्न ह्या अशाच देवस्थानांना आणि अशाच आपल्या सांस्कृतिक स्थळांना मेन प्रवाहामध्ये आणण्याचा आहे, त्यासाठीच आपण हे बुलढाणा पर्यटन ही सिरीज चालू केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, तुम्ही जर आजूबाजूला कुठे राहत असाल, खामगाव, शेगाव, बुलढाणा, अकोला, तर तशी कमेंटसुद्धा करा की आम्ही या जवळपास राहतो आहे, आम्ही ह्या ठिकाणाला जाऊन आलेलो आहे. जर तुम्ही या ठिकाणाला भेट दिलेली असाल तर तसासुद्धा रिव्ह्यू कमेंटमध्ये द्या. धन्यवाद.